नमस्कार, मी सरिता कौशिक, झिरो अवर मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। आजच्या भागात आपण महाराष्ट्राचं ढवळून निघणारं राजकारण, त्यात राज्यसभांच्या 6 जागांची निवडणूक, दिल्लीत विरोधकांनी प्रकाशित केलेला ब्लॅक पेपर आणि राज्यसभेतलं मोदींचं भाषण, तसंच मुंबईत काँग्रेसला बसलेला आणखी एक मोठा धक्का, अशा महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहोत। त्याबरोबर राज ठाकरेंच्या मनसेसंदर्भातही एक मोठी घडामोड आहे, त्याचंही सखोल विश्लेषण करणार आहोत। मात्र राज्यसभा निवडणुकीच्या बातमीनं सुरुवात करूयात। महाराष्ट्र आणि राज्यसभा निवडणूक ओपन बॅलेट पेपरनं मतदानाला सुरुवात झाल्यापासून एखादाच अपवाद वगळला तर महाराष्ट्रात राज्यसभेच्या बहुतांश निवडणुका बिनविरोधच झाल्यात। मात्र हे गणित गेल्या निवडणुकीत बदलून गेलंय आणि त्याच निवडणुकीनंतर महाराष्ट्राचं राजकारणही बदलून गेलं हेही सगळ्यांना चांगलंच माहिती आहे। आज 2 वर्षानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रातील 6 जागांसाठी निवडणुका होणार आहेत। मात्र यावेळी राज्यातली जवळपास सगळीच राजकीय गणितं बदलून गेली आहेत। खरं तर संख्याबळाचा विचार केला तर कोणती आघाडी किती जागा जिंकणार हेही निश्चित आहे, म्हणूनच खरी लढत आहे ती उमेदवारी मिळवण्याची। त्यातही महायुतीतील प्रमुख पक्ष अशा भाजपकडून कोणाला संधी मिळणार याचीच चर्चा सुरू आहे। तसं असताना भाजपकडून संभाव्य अशा 9 उमेदवारांची नावंही पुढे आली आहेत। मवियाला व्हाईटवॉश देण्यासाठी महायुतीकडून हालचालींना वेग येतोय, तर तिकडे मवियाकडून काँग्रेसलाच एक जागा जिंकण्याची संधी आहे। त्यावर मात्र अजूनही कोणत्याही नावाची चर्चा होताना दिसत नाहीये। त्यातच काँग्रेसचा एक आमदार राजीनामा देण्याची शक्यता आहे, तिकडे ठाकरेंचाही एक आमदार शिंदेंच्या गळाला लागण्याची शक्यता आहे। अशात मवियाची एकजुटता राहणं अत्यंत महत्वाचं ठरतंय। याच सगळ्या घडामोडींवर होता आपला आजचा पहिला प्रश्न, तोच पाहण्यासाठी जाऊयात आपल्या पोल सेंटरला। आजचा आपला पहिला प्रश्न होता, राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 6 जागांची निवडणूक कोणत्या आघाडीची एकजूट दिसेल असं वाटतं, महाविकास आघाडी की महायुती, हे तुम्हाला सांगायचं होतं। एप्रिल महिन्यात भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे, व्ही मुरलीधरन, प्रकाश जावडेकर, तर काँग्रेसचे कुमार केतकर, शिवसेना उबाठाचे अनिल देसाई आणि शरद पवार गटाच्या वंदना चव्हाण अशा 6 राज्यसभा खासदारांची मुदत संपणार आहे। विधानसभेतील सध्याचे संख्याबळ लक्षात घेता भाजप, शिवसेना शिंदेगट आणि राष्ट्रवादीतील अजित पवार गटाचे प्राबल्य आहे, त्यामुळे याच 6 जागांपैकी 5 ठिकाणी त्यांचे खासदार निवडून जातील। त्यातही खरी चुरस असेल ती भाजपमध्ये। भाजप स्वबळावर 2 जागा निवडून आणू शकतो, तिसऱ्या जागेसाठी त्यांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची गरज असणार आहे। त्यासाठी आज 9 नेत्यांची नावं दिल्ली दरबारी पाठवल्याची माहिती पुढे आली आहे, ती नावंही आपण पाहणार आहोतच। मात्र याच निवडणुकीवर महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काय वक्तव्य केली आहेत ती पहा। असं आहे की कोण राज्यसभेत जाईल कोण जाणार नाही याचा निर्णय आमचे वरिष्ठ घेतात। पंकजाताई या आमच्या राष्ट्रीय मंत्री आहेत, त्यामुळे त्यांना राज्यसभेत पाठवायचं का त्यांना लोकसभेत पाठवायचं की त्यांना कुठलं पद द्यायचं या संदर्भात जो काही निर्णय असेल तो निर्णय केंद्रीय पार्टी घेईल आणि मला हा विश्वास आहे की चांगला निर्णय घेईल। लवकरच आमचं पार्लमेंटरी बोर्ड होईल आणि यातनं काही नावं जातील, पण शेवटी केंद्रीय नेतृत्व जे आम्हाला निर्णय करेल त्याची उमेदवारी फॉर्म आम्ही भरू। महाराष्ट्रामध्ये पंकजा मुंडे असेल, विनोद तावडे असेल, पक्ष देखील यांच्यासाठी खूप आग्रही आहे। नाही, पक्ष नाही, महाराष्ट्राचे सर्वच लोक आग्रही आहे। पंकजाताईसुद्धा त्या ठिकाणी त्यांना योग्य पद्धतीने पक्ष चांगल्या पद्धतीने पुढच्या काळात दिसेल आपल्याला की पंकजाताई आमच्या नेत्या आहेत, त्यांना योग्यच ठिकाणी त्या ठिकाणी पक्ष बसवेल। आत्ताही त्या राष्ट्रीय मंत्री आहेत आणि त्यामुळं पंकजाताईबद्दल जाणीवपूर्वक काहीतरी मीडियाच्या माध्यमातून गैरसमज समज लोक करत राहतात,
पण पंकजा ताईला पक्ष योग्य पद्धतीने त्या नेते असल्यामुळं त्यांची दखल घेणार. खरं तर उमेदवार कोण असणार याची उत्सुकता काही दिवसांमध्ये संपेल, कारण 27 तारखेला मतदान होणार आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी या उमेदवारांची नावं स्पष्ट होतील. मात्र आज भाजपकडून जी नावं चर्चेत आली आहेत ते कोणकोण आहेत आणि त्या त्या नेत्यांची काही वैशिष्ट्ये पाहूयात. त्यासाठी जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला. राज्यसभेसाठी एक नाव पंकजा मुंडे. महिला उमेदवार तर आहेच, जातीय समीकरण सुद्धा महत्वाचं साधू शकतील आणि बीड जिल्ह्यातील वर्चस्व महत्वाचं आहे. विनोद तावडे बिहारचे भाजपाचे प्रभारी राष्ट्रीय सरचिटणीस. सध्या विनोद तावडे हे भाजपासाठी ट्रबल शूटरची भूमिका बजावत आहेत. चंदीगड बिहारमध्ये सत्ता आणण्यात त्यांची महत्वाची भूमिका आहे. राष्ट्रीय पातळीवर भरीव कामगिरी ते सध्या करत आहेत. तिसरं नाव नारायण राणे, महाराष्ट्रातील आक्रमक नेते म्हणून ओळख. उद्धव ठाकरेंविरोधात थेट आणि आक्रमक भूमिका. मुंबई महापालिका क्षेत्रात प्रभावी नेतृत्व. विजया रहाटकर 2018 साली राज्यसभेवेळी भाजपनं रहाटकरांना 7वा उमेदवार म्हणून मैदानात उतरवलं. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी अखेर त्यांचा अर्ज शेवटच्या दिवशी मागे घेण्यात आला होता. आता देखील पुन्हा एकदा त्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. चित्रा वाघ ओबीसी नेत्या, महिलांचे प्रश्न आक्रमकपणे मांडणाऱ्या नेत्या अशी त्यांची ओळख आहे. हर्षवर्धन पाटील इंदापूरमध्ये त्यांची एक वोट बँक आहे जी कायमस्वरूपी त्यांच्या पाठीशी राहते. अजित पवार गटाचे दत्ता भरणे इंदापूरमध्ये आमदार असल्यानं राज्यसभेसाठी हर्षवर्धन पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. अमरीश पटेल शिक्षण सम्राट अशी अमरीश पटेलांची ओळख. गेली अनेक वर्षे विधान परिषदेचे आमदार. उत्तर महाराष्ट्रमध्ये त्यांचा दबदबा. संजय उपाध्याय मुंबईतील एक उत्तर भारतीय चेहरा अशी ओळख. माधव भंडारी विधान परिषदेसाठी अनेकदा चर्चेत असलेलं नाव. मुख्य प्रवक्ता म्हणून त्यांनी पक्षाची भूमिका आक्रमकपणे मांडली. आता आपण दिल्लीत जाऊ. तिथं आज अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या. पहिली मोदींची राज्यसभेतलं भाषण, दुसरी विरोधकांनी काढलेला ब्लॅक पेपर आणि तिसरी सत्ताधाऱ्यांकडून व्हाईट पेपर प्रकाशनाची तयारी. आज सकाळी राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या 56 खासदारांचे आभार मानले. आपल्या भाषणात मोदींनी देशाचे माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनमोहन सिंग यांचं कौतुक केलं. मनमोहन सिंहाच्या जीवन मूल्यांचा आदर्श सगळ्या खासदारांनी घेतला पाहिजे अशा शब्दात मोदींनी त्यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. 91 वर्षांचे मनमोहन सिंग प्रकृतीच्या कारणानं आज सभागृहात उपस्थित नव्हते. गेल्या वर्षी मनमोहन सिंग व्हीलचेअरवर बसून राज्यसभेत एका विधेयकासाठी मतदानासाठी आले होते, त्याही प्रसंगाचाही मोदींनी उल्लेख केला. काय म्हणाले पंतप्रधान मोदी पाहूयात. जो साथी समाज जीवन के एक बहुत बड़े फलक पर जा रहे हैं, इस जीवंत यूनिवर्सिटी से अनुभव प्राप्त करके जा रहे हैं, उनका मार्गदर्शन उनका कर्तृत्व राष्ट्र के काम आएगा, नई पीढ़ी को प्रेरणा देता रहेगा. मैं सभी साथियों को हृदय से अनेक अनेक शुभकामनाएं देता हूं. नेता के रूप में भी और प्रतिपक्ष में भी नेता के रूप में उनका बहुत बड़ा योगदान रहा है. वैचारिक मतभेद, कभी बहस में छिटाकसी, वो तो बहुत अल्पकालीन होता है, लेकिन इतने लंबे अरसे तक जिस प्रकार से उन्होंने इस सदन का मार्गदर्शन किया है, देश का मार्गदर्शन किया है, वो हमेशा हमेशा जब भी हमारे लोकतंत्र की चर्चा होगी तो कुछ माननीय सदस्यों की जो चर्चा होगी उसमें
माननीय डॉक्टर मनमोहन सिंह की योगदान की चर्चा जरूर। इकडे मोदींनी निवृत्त होणाऱ्या खासदारांचे आभार मानले तर दुसरीकडे मोदींच्या याच भाषणाच्या काही मिनिटं आधी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी संसदेबाहेर ब्लॅक पेपर प्रकाशित केला. खरं तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर करत असताना काँग्रेसच्या काळातील अर्थव्यवस्थेबाबतची श्वेतपत्रिका काढणार अशी घोषणा केली. तीच श्वेतपत्रिका आज संध्याकाळी सभागृहासमोर मांडली. त्यावर उद्या सर्वपक्षीय चर्चा होणार आहे. जवळपास 150 पानांच्या श्वेतपत्रिकेत UPA सरकारच्या काळातील आर्थिक गैरव्यवहारांसह मोदी सरकारनं केलेल्या महत्त्वपूर्ण आर्थिक बदलांचा उल्लेख केलाय. हीच श्वेतपत्रिका येण्याआधीच काँग्रेसकडून मोदी सरकार विरोधात काळी पत्रिका काढली. बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न हाताळताना मोदी सरकार सपशेल अपयशी ठरलं असं म्हणत खरगेंनी टीका केली. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत भाषण करत असताना या काळ्या पत्रिकेची खिल्ली उडवली. ब्लॅक पेपर अगेन्स्ट द गवर्नमेंट निकाल रहे हैं क्योंकि वो हमेशा अपनी बात को पार्लियामेंट में जब रखते हैं तो बार बार अपनी कामयाबियों को सुनाते हैं और उनके फेल्यूअर्स को छुपाते हैं. आज देश पिछले 10 साल में समृद्धि के नए नए शिखर सर कर रहा है. एक भव्य दिव्य वातावरण बना है, उसको नजर रख जाए इसलिए काला टीका करने का एक प्रयास हुआ है. मैं उसके लिए भी खरगे जी का बहुत धन्यवाद करता हूं ताकि इस हमारी प्रगति की यात्रा को कोई नजर न लग जाए. ये नजर न लग जाए इसलिए आपने आज जो काला टीका किया है, मैं तो सोच रहा था सब काले कपड़ों में आएंगे लेकिन शायद काला जादू खिसते 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 ब्लैक पेपर तक चला गया है, लेकिन फिर भी मैं उसका भी स्वागत करता हूं. आता आणखी एक महत्त्वाची अपडेट, तीही दिल्लीतून. 27 फेब्रुवारीला होणाऱ्या 56 जागांसाठीच्या राज्यसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस 10 जागा जिंकू शकतं. महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, राजस्थान मधून प्रत्येकी 1 जागा फिक्स आहे. तर तेलंगणा मधून 2 आणि कर्नाटकातून 3 खासदार जिंकू शकतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच 10 पैकी 2 जागांवर सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. आणि महाराष्ट्रातून काँग्रेस पवन खेडा यांना उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवण्यात येते. जर सोनिया गांधी यांनी राज्यसभेवर जाण्याचा मार्ग स्वीकारला तर मात्र काँग्रेसचा पारंपरिक असा मतदारसंघ असलेल्या रायबरेलीतून कोणाला उमेदवारी मिळणार याकडेही लक्ष लागलंय. दिल्लीतील याच घडामोडींनंतर आता पुन्हा महाराष्ट्रात जाऊयात. हो नाही म्हणता म्हणता अखेरीस आज बाबा सिद्दकींनी हात जोडत काँग्रेसची वेस ओलांडली. बाबा सिद्दकींनी काँग्रेसचा राजीनामा दिला असला तरी ते कोणत्या पक्षात जाणार याबाबतचा खुलासा केलेला नाही. पण ते अजित पवारांसोबत जाणार असल्याची चर्चा आहे. 10 फेब्रुवारीला बाबा सिद्दकी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. मुंबईत त्यांचे तसे बॅनर्सही झळकलेत. त्यांचा मुलगा आमदार झीशान सिद्दकी मात्र अद्यापही काँग्रेस सोबतच असल्याचं सांगण्यात येत आहे. सिद्दकींचा राजीनामा हा येत्या राज्यसभा निवडणुकांसाठी काँग्रेससाठी धोक्याची घंटा मानली जाते. जर तसं झालं तर काँग्रेसचं विधिमंडळातील संख्याबळ 43 जाईल आणि त्यामुळे 27 तारखेला होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसला नक्कीच देव पाण्यात ठेवावे लागणार आहेत. गेल्याच महिन्यात मिलिंद देवरांनी काँग्रेसला रामराम करून शिंदेचं धनुष्यबाण उचललं होतं. त्या पाठोपाठ सिद्दकींची सोडचिठ्ठी हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जातोय. पक्ष सोडताना काय म्हणाले बाबा सिद्दकी पाहूयात.
काहीतरी कारण होणार त्यासाठी मी रिझाईन केलेला आहे. मी माझ्या ट्विटला सांगितलं आहे की कुछ चीजें ऐसी होती है जो ना कहा जाए. सो इट वॉज गोईंग ऑन फॉर अ लॉन्ग टाइम आणि मी डिसिशन घेतलं आहे आणि गुड लक टू काँग्रेस. आणि मी आता जिधर जाऊंगा उनके साथ में मिलके हम प्रेस कॉन्फ्रेंस भी करेंगे और आपको पता चल जाएगा. इसलिए जब आपने ये सब लिखा था देशात जसे इंडिया आघाडीला तडे बसतायत तसंच महाराष्ट्रात मवियाला तडे बसतायत. काँग्रेसचे एक आमदार राजीनाम्याच्या तयारीत आहेत तर तिकडे उद्धव ठाकरेंसोबत असलेल्या 16 आमदारांपैकी एक आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत जाण्याची शक्यता आहे आणि तसं झालं तर त्याचाही परिणाम आगामी राज्यसभेच्या मतदानावर होईल. म्हणून आम्ही विचारलेला आजचा प्रश्न महत्त्वाचा ठरतो आणि त्यावरच्याच प्रतिक्रिया पाहण्यासाठी आपण जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला. परत एकदा आजचा प्रश्न बघूया. राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 6 जागांची निवडणूक कोणत्या आघाडीची एकजूट दिसेल असं वाटतं? सोशल मीडियावर काय म्हटलंय? एक्सवरून शेख जब्बार, सध्याचं राजकारण पाहता महायुती बोलणं चुकीचं नसेल. एक्सवरून विनायक, मुंबई सद्य परिस्थितीत मवियाकडे विधानसभेत आणि राज्यसभेत काहीच ताकद नाही. यूट्यूब वरून अजित वानखेडे, मवियाचा एकही उमेदवार निवडून येणार नाही. यूट्यूब वरून छोटीराम कोकणी, मविया आणि महायुती दोघांचीही एकजूट दिसेल. फेसबुक वरून संजय मोरे, आघाडी आणि युती दोघांनाही एकजूट दाखवावी लागणार, निवडणूक बिनविरोध होणार. प्रसाद खेडेकर, सगळे एक तर विकत घेतलेत किंवा ईडीच्या दबावाखाली आहेत, इंस्टाग्रामवरची प्रतिक्रिया. राज्यसभेची सगळी आकडेमोड आपण पाहणार, समजून घेण्यासाठी आता जाऊयात आपल्या गेस्ट सेंटरला. त्यासाठी आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अभय देशपांडे. अभय, परत एकदा एबीपीच्या झिरो आवरमध्ये स्वागत आहे. एकंदरीत आता चर्चेत आहे ती म्हणजे राज्यसभेची निवडणूक. आपल्याला माहिती आहे की स्पेक्युलेशन हा सुद्धा पत्रकारितेचा एक महत्त्वाचा भाग आहे. अनेक गोष्टी कळतात, त्यावर कोणी बोलत नाही. मात्र सध्याची परिस्थिती बघता काय म्हणाल? भाजपाचेच उमेदवार असणारे आपल्याला माहिती आहे, एकंदरीत काय सांगाल या निवडणुकीबद्दल? अरे, एक निश्चित आहे की मागच्या वेळेची राज्यसभेची निवडणूक आणि त्यानंतर झालेलं राज्यातलं सत्तांतर, त्यामुळे यावेळी या राज्यसभेच्या निवडणुकीला महत्त्व असणारच आहे. मधल्या म्हणजे या काळामध्ये आणखी एक पक्ष फुटलेला आहे आणि त्यामुळे या पक्षाच्या आमदारांना कोणता व्हीप लागू होणार, निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलेला आहे त्या संदर्भात काय, अशा सगळ्या गोष्टींचा मला वाटतं याच्यात कायद्याचाही कीस पडणार आहे पुढच्या काळामध्ये. एक सरळ साधारण ढोबळ गणित बघितलं आपण तर या निवडणुकीसाठी साधारणतः एक 41 पॉईंट काहीतरी असा, एक साधारणतः 42 मतांचा कोटा तुम्हाला विजयासाठी लागणार आहे. विधानसभेतलं जर संख्याबळ बघितलं आपण तर भाजपाकडे 2 जागा निश्चितपणे निवडून येऊ शकतील एवढे आमदार आहेत आणि त्याशिवाय तिसरी जागा काही मतं बाहेरची मिळवून ते निवडून आणू शकतील अशी राजकीय परिस्थिती आहे. त्याचबरोबर शिंदे गटाकडे असणारे किंवा शिंदेच्या शिवसेनेकडे असणारे आमदारांची संख्या आणि अजित पवार यांच्यासोबत असणाऱ्या आमदारांची संख्या बघितली तर त्यांचे 2 उमेदवार निवडून येतील. काँग्रेसकडे स्वतःचं पूर्ण संख्याबळ आहे त्यामुळे त्यांची 1 जागा निवडून येईल. प्रश्न आहे तो 6व्या जागेचा, जो भाजपाचा 3रा उमेदवार असणार आहे आणि शरद पवार यांच्याबरोबर असणारे आमदार आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबतचे असणारे आमदार यांच्या संख्येच्या आधारावर जर 6व्या जागेसाठी निवडणूक झाली तर काय होईल. तर या संदर्भात मला वाटतं की सरिता अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत. पहिला प्रश्न काल निवडणूक आयोगानेच निर्माण केलाय, तो म्हणजे आमदारांचे जे संख्याबळ त्यांनी बघितलं त्यात त्यांनी म्हटलंय की 5 आमदारांनी दोन्ही बाजूंनी प्रतिज्ञापत्र दिलेली आहेत. आता हे आमदार पुढच्या काळामध्ये काय भूमिका घेणार, तर त्यांचा निर्णय जो आहे तो राजकीय पक्षाच्या संदर्भातला आहे. विधिमंडळ पक्षाच्या संदर्भातला जो निर्णय आहे तो विधानसभा अध्यक्ष देणार आहेत. तो कदाचित पुढच्या आठवड्यापर्यंत येईल कारण त्यांना 15 फेब्रुवारीपर्यंतचीच मुदत आहे, त्यामुळे तो येणार आहे.
तो निर्णय आल्यानंतर त्या पाच आमदारांच्या भवितव्याचा तो निर्णय होईल, मग त्यांना कुठला व्हीप लागू होणार, कारण या निवडणुकीमध्ये पक्षाच्या प्रतोदाला तुमची मतपत्रिका दाखवावी लागते आणि पक्षाने नेमलेल्या प्रतिनिधीला आणि नंतर ती मतपेटीत टाकता येते. पण याच्यामुळे म्हणजे राज्यसभा निवडणुकीतला घोडेबाजार थांबवण्यासाठी हे केलं तरी पण हे पुरेसं नाही. हे काही वर्षापूर्वी आपल्याला अहमद पटेल यांची निवडणूक जी झाली होती गुजरात मधली ती आठवत असेल, त्यावेळेस दोन मतांचा किती गोंधळ झाला होता, त्याच्यामुळे तसा गोंधळ यावेळेस होणारच नाही असं नाही. तर एक साधारणतः आता राजकीय वर्तुळातल्या सगळ्या या नेत्यांशी खासगीत झालेल्या चर्चांमध्ये एक लक्षात येते की जर महाविकास आघाडीने दुसरा उमेदवार दिला तर भाजपा आपला चौथा उमेदवार रिंगणात उतरवेल असं भाजप सूतोवाच भाजपच्या बाजूने केलेलं आहे. मग त्याचाच अर्थ या निवडणुकीमध्ये तसं झालं तर मोठी मला वाटतं की रस्सी खेच आपल्याला बघायला मिळू शकते. फक्त आता निवडणुका लोकसभेच्या तोंडावर आहेत, त्यामुळे अशा निवडणुका तोंडावर असताना तोडफोडीचं राजकारण करायचं की नाही हा पक्षाला त्या निर्णय घ्यावा लागेल. त्यामुळे कदाचित ही निवडणूक बिनविरोध होईल, पण जर शिवसेनेच्या आणि पवार गटाकडून किंवा उद्धव ठाकरे गटाकडून जर दुसरा उमेदवार आला तर मात्र निवडणूक रंगतदार होईल आणि त्याचे पडसाद पुढच्या काही काळात मला वाटतं की दिसतील. आता या संदर्भात काही लोक न्यायालयात जातील की आम्ही वीक कोणाचा पाळायचा, कारण निवडणूक आयोगाचा शिवसेनेच्या संदर्भातला निर्णय सुप्रीम कोर्टात चॅलेंज झालेला आहे, त्याची याचिका प्रलंबित आहे. राष्ट्रवादीच्या संदर्भात अध्यक्ष काय निर्णय देणार हे आपल्याला अजून स्पष्ट झालेलं नाही. तर मला वाटतं की या गोष्टी जेव्हा स्पष्ट होतील त्यानंतर ही निवडणूक होणार की बिनविरोध केली जाणार आणि झाकली मूठ प्रत्येक जण तशीच ठेवणार हे कळू शकेल. नक्कीच अभय, खरं तर व्हीपचा जो प्रश्न आहे तो मोठा आहे आणि खास कारण ओपन पेपर बॅलेट आहे, दाखवायचं आहे व्हीपला नाव आपल्या. पण असं असताना सुप्रीम कोर्टातला निर्णय हा आत्ताच यावा, राज्यसभेच्या निवडणुकीच्या आधी यावा असं काही नाहीये, त्यामुळे त्याचा काय परिणाम होऊ शकतो? जर तो निर्णय तोपर्यंत आला नाही तर काय परिणाम होईल? नाही या संदर्भात नाही, सुप्रीम कोर्ट पूर्ण याचिकेचा निर्णय तो वेळ लागेल, पण या संदर्भात जे व्हीपचं त्यांना लागू होतो की नाही या संदर्भात कदाचित परत एकदा कोर्ट मूव करून काही इंटरिम रिलीफ मिळतो का या संदर्भात प्रयत्न होऊ शकतील. निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या गटाला राज्यसभा निवडणुकीपुरतं तर काय होईना, एक वेगळा गट म्हणून मान्यता देऊन नाव पण दिलेलं आहे, अशा वेळेस त्यांचा प्रतोद त्यांना नेमून मतदान करता येईल, कारण तो निर्णय राजकीय पक्षाचा हा सिम्बॉल ऑर्डर प्रमाणे झालेला आहे, 10th शेड्यूल प्रमाणे नाही. आता 10th शेड्यूल प्रमाणे जो निर्णय येईल तोच मला वाटतं की अंतिम त्या संदर्भातला असणार आहे आणि त्यानंतर ही अधिक स्पष्टता होणार आहे. पण जो विधानसभाचा अध्यक्षांचा निर्णय येईल परत कोर्टात जाईल, आता तो निर्णय कधी येतो आणि त्या संदर्भात राज्यसभा निवडणुकीची प्रोसेस सुरू झाल्यानंतर कोर्ट इंटरव्हीन करणार का हाही एक प्रश्न त्याच्यामधून निर्माण होणार आहे. नक्कीच, म्हणजे खरं बघितलं तर या राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळेला एकीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी नियम हे वेगवेगळे आहेत असं म्हटलं पाहिजे का? नाही निश्चितपणे, कारण अजून त्यांचा अध्यक्षांचा निर्णय अपात्रतेच्या संदर्भातला आलेला नाही. जर तर निर्णय आला म्हणजे ते अपात्र झाले नाही झाले त्यांच्या संदर्भात, आपण शिवसेनेचा निर्णय बघितला, पण शिवसेनेच्या ह्याच्यात त्यांनी ठाकरेंबरोबर असणारे जे आमदार आहेत त्यांच्या अपात्रतेची याचिका त्यांनी फेटाळली, त्याचं कारण त्यांनी तांत्रिकता दिलं होतं की तो व्हीप व्यवस्थित बजावला नव्हता. पण त्याचवेळी त्यांनी एक स्पष्ट केलेलं आहे की आमच्या दृष्टीने शिवसेना ही एकच एंटिटी आहे, अशा परिस्थितीमध्ये काय भूमिका घेतली जाणार हेही बघावं लागेल. अभय, खरं तर आपल्याकडे ना वेळेची मर्यादा आहे, पण एक शेवटचा प्रश्न मला विचारावासा वाटतो, अगदी पटकन उत्तर अपेक्षित आहे. दोन इंटरेस्टिंग नावं भाजपकडनं पुढे येतात, ते तर विनोद तावडे आणि पंकजा मुंडे. कसं बघता ह्या दोन नावांकडे? मला वाटतं की यावेळेसची राज्यसभेची नावं ही लोकसभेसाठी त्यांची काय रणनीती असणार आहे त्या संदर्भात असतील. विनोद तावडे यांचं नाव तर चर्चेत आहेच आहे. दुसरं पंकजा मुंडे यांच्या, आता धनंजय मुंडे बीड जिल्ह्यामध्ये महायुतीत आलेले आहेत, तर त्यावेळी तिकडे लोकसभेच्या दृष्टीने त्यांच्या भाजपाची रणनीती काय असणार ती भूमिका असेल. सिंधुदुर्गमध्ये शिवसेनेला आव्हान देण्यासाठी कोणाला उतरवायचं भाजपाच्या डोक्यात आहे हाही प्रश्न असणार आहे त्यावेळेसचा. त्यानुसार नारायण राणे यांचं उमेदवारीचं
संदर्भात निर्णय होईल. मला वाटतं की हे सगळे निर्णय लोकसभेशी निगडीत असतील, की ज्या लोकांना लोकसभेत पाठव किंवा लोकसभेच्या रिंगणात उतरायचंय अशी नावं वगळून इतर नावांना या निवडणुकीमध्ये खूप मोठा संकेत असू शकतो की ह्या मंडळींची नावं एखाद वेळेला लोकसभेत नसतील. अभय, आपले खूप खूप धन्यवाद. आता वेळ झाली आहे आपला पोल रिझल्ट पाहण्याची, आणि त्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न परत एकदा सांगते. राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 6 जागांची निवडणूक, कोणत्या आघाडीची एकजूट दिसेल असं वाटतं? युट्यूबवर 22,000 मतं, 69% लोकांनी महाविकास आघाडी म्हटलंय, 31% महायुती. इंस्टाग्रामवर 3,000 मतं, 60% लोकांनी महाविकास आघाडी म्हटलंय, 40% महायुती. फेसबुकवर 2,000 मतं, 54% लोकांनी महाविकास आघाडी म्हटलंय, तर 46% महायुती. एक्स वर बघूया, 50-50% दिलेली आहेत एक्स वर महाराष्ट्रानं. महाराष्ट्रात राज्यसभेच्या जागा आहेत 6, आणि 6 जागांसाठी भिडणारे पक्ष आहेत 6. सध्याचं संख्याबळ बघितलं तर भाजपचे 3, राष्ट्रवादीचा म्हणजे अजित पवारांचा 1, शिवसेनेचा म्हणजे एकनाथ शिंदेचा 1, आणि काँग्रेसचा 1 उमेदवार सहज निवडून येऊ शकतो. अजित पवार आणि एकनाथ शिंदेमुळे महायुतीचं संख्याबळ आणि ताकद वाढली आहे. 2022 साली म्हणजे याआधीची राज्यातील राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी आणि भाजपनं प्रयत्न केले होते, मात्र मवियाने तो प्रस्ताव धुडकावला होता. मवियाकडे कागदावर पुरेसं संख्याबळ होतं. संजय राऊतांपासून मवियाचे इतर नेते सतत 170 आकडा सांगत राहायचे. प्रत्यक्षात तो आकडा कागदावरच राहिला. त्यावेळी राज्यसभाच नाही तर नंतरच्या विधान परिषदेच्या निवडणुकीतही देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीला धोबीपछाड दिला होता. एवढंच नाही तर विधान परिषदेचे निकाल लागत असतानाच मविया सरकारही पाडलं होतं. यावेळी तर दोन पक्षात उभी फूट पडली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि उबाठा शिवसेना या दोन्ही पक्षांकडे पुरेसं संख्याबळ नाही, त्यामुळे उमेदवार देऊन उद्धव ठाकरे आणि शरद पवार हात दाखवून अवलक्षण करून घेण्याची शक्यता कमी आहे. महाविकास आघाडीनं दुसरी जागा लढवायचा हट्ट सोडला नाहीच तर भाजप 4th जागेसाठीही उमेदवार देऊ शकतो. मात्र ठाकरे पवारांची समजूत काढण्यात यश आलं तर महाराष्ट्रातील 6 जागा बिनविरोध निवडून येण्याची शक्यताच जास्त आहे. लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत तसतशा देशासह महाराष्ट्रातही प्रचंड राजकीय उलथापालथी पाहायला मिळत आहेत. दुरावलेले मित्र पुन्हा जवळीक साधू लागलेत. महाराष्ट्रातही महायुतीची म्हणा किंवा NDA म्हणा मोट बांधली जाऊ लागली आहे. म्हणायला दोन बाजू, एक शिंदे, फडणवीस, अजितदादा, रवी राणा, बच्चू कडू आणि अनेक पक्ष अशी महायुती, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे, काँग्रेस, शरद पवार, राजू शेट्टी, प्रकाश आंबेडकर अशी महाआघाडी. पण यात वेगळी उभी आहे ती म्हणजे मनसे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना. आता ही मनसे जर कोणाबरोबर गेली नाही तर मतांचे विभाजन कसे कसे करेल हे सांगता येत नाही, आणि त्यामुळेच मनसेचे इंजिन आपल्या गाडीला लावण्याचा प्रयत्न दोन्ही बाजू करत आहेत. गेल्या आठवड्याभरात मनसे नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यातच दिल्लीत होणाऱ्या NDAच्या बैठकीसाठी मनसेला निमंत्रण आल्याची चर्चा रंगली, पण नंतर असं कुठलंही आमंत्रण नसल्याचं मनसेकडून स्पष्ट करण्यात आलंय. सत्ताधाऱ्यांसोबत राज ठाकरेंची जवळीक वाढत असतानाच राष्ट्रवादीचा निकाल लागल्यावर मनसेनं थेट अजित पवारांवर निशाणा साधला, आणि म्हणूनच की काय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार रोहित पवारांनी राज ठाकरेंना थेट महाविकास आघाडीसोबत येण्याचं आमंत्रण दिलंय. पाहूयात काय म्हणाले रोहित पवार. लोकशाही टिकवायची असेल, संविधान टिकवायचं असेल
आणि खऱ्या अर्थाने सामान्य लोकांना न्याय द्यायचा असेल तर सर्व शक्तीने भाजपच्या विरोधात एकत्र येण्याची जरूरत आहे. आपण जर बघितलं तर प्रकाश आंबेडकर साहेबांनी सुद्धा खूप मोठी भूमिका घेतलेली आहे संविधान टिकवण्यासाठी, त्याचं स्वागत आपण करतोच. तसंच येत्या काळामध्ये जर राज ठाकरे साहेब आले आणि सर्व मित्रपक्षांना ते मान्य असेल तर नक्कीच स्वागत आम्ही सर्वजण करू. राज ठाकरेंच्या मनसेनं 17 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत अनेक चढउतार पाहिले. पहिल्याच निवडणुकीत 13 आमदार ते आता 1 आमदाराचा प्रवास. अनेकांनी सोडलेली साथ, पक्षाच्या भगवा हिरवा निळा झेंड्याचं संपूर्ण भगव्यात झालेलं रूपांतर, इंजिनच्या तोंडाची बदललेली दिशा, ही राजकीय पत्रिकेतील ग्रह बदलू शकली नाही. मुंबई वगळता इतरत्र ओसरलेला प्रभाव, कधी सत्ताधाऱ्यांसोबत चहापान तर कधी विरोधकांना आधार, म्हणायला स्पष्ट वक्ते रोखठोक राज ठाकरे. पण तरीही राज ठाकरेंच्या मनात नेमकं चाललंय काय याचा थांग कुणालाही लागणं सध्या तरी कठीण आहे. आणि यावरच आम्ही तुम्हाला प्रश्न विचारला होता, तो प्रश्न पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न होता, मनसे महायुती नेते भेटले, रोहित पवारांकडून मनसेला महाविकास आघाडीचं आमंत्रण, राज ठाकरेंनी कोणासोबत जावं, काय वाटतं जनतेला, महाविकास आघाडीसोबत राहावं जावं, महायुती बरोबर जावं की स्वबळावर लढावं. राजकारणात कुणीही कायमचा शत्रू नसतो हे वाक्य सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत आहे. कारण आहे राज ठाकरे आणि भाजपच्या सोयरिकीचे मिळणारे संकेत. मनसेचे 3 नेते संदीप देशपांडे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये नुकतीच एक बैठक झाली. ही सदिच्छा भेट असल्याचं सांगण्यात येत असलं तरी भाजप आणि मनसे युतीचा प्रस्ताव हे या भेटीमागचं कारण असू शकतं अशीही चर्चा आहे. केवळ एवढंच नव्हे तर राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे अनेकदा एकत्र पाहायला मिळालेत. शिवाय अनेक भाजप नेतेही वारंवार राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन गेले. या भेटीगाठीच नाही तर राज ठाकरेंनी धरलेली हिंदुत्वाची कासही या वाढत्या जवळिकीच्या मागचं आणखी एक कारण सांगण्यात येत आहे. मशिदींवरील भोंगे उतरवण्याचं आंदोलन, हनुमान चालीसा पठणावरून उद्धव ठाकरेंना सुनावलेले खडे बोल, पुण्यात केलेली हनुमान आरती, ओवेसी बंधूंवर घेतलेलं तोंडसुख, ह्या आणि अशाच विविध ज्वलंत हिंदुत्ववादी मुद्द्यांना हात घातल्यामुळेच मनसैनिकांनी राज ठाकरेंचा हिंदू जननायक असाही उल्लेख केलाय. राज ठाकरे आणि भाजपची जवळीक वाढत असली तरी राज ठाकरेंच्या भाजपबाबतच्या बदलत्या भूमिकाही कळीचा मुद्दा ठरलाय. पाहूया तर राज ठाकरेंच्या कशा होत्या भूमिका. नरेंद्र मोदी जी, मैंने उस वक्त यही कहा था, नरेंद्र मोदी जी अगर प्रधानमंत्री बनते हैं तो बहुत खुशी की बात है, वो प्रधानमंत्री बन सकता है. तो मैंने उस वक्त यही कहा था कि फिर नरेंद्र मोदी क्यों नहीं, अगर वो बन सकते हैं तो यानी बड़ी खुशी की बात है. लोकसभेच्या निवडणुकीच्या सगळे जण तुम्ही तयारीला लागा आणि मला 100% खात्री आहे आपले खासदार निवडून येणार. आणि हे जे खासदार आपले निवडून येतील ते पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींना पाठिंबा इथे देतील. माझ्यासाठी आता या क्षणाला पक्ष कोणीच नाहीये. खरं तर या आत्ताची जी निवडणूक आहे, ही लोकसभेची जी निवडणूक आहे, ही मोदी आणि शहा विरुद्ध देश अशी ही निवडणूक आहे. मोदी मुक्त भारत जहा झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे, आवश्यकता आहे. याच सर्व राजकीय घडामोडींवरच आम्ही तुम्हाला प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न परत एकदा सांगते, मनसे महायुतीतील नेते भेटले, रोहित पवारांकडूनही मनसेला मवियाचं आमंत्रण, राज ठाकरेंनी कोणासोबत जावं, बघूया काय आहेत सोशल मीडियावरच्या प्रतिक्रिया. एक्स वरून शेख जब्बार, कोणासोबत जायचं की स्वबळावर लढायचं हे निर्णय माननीय राजसाहेब ठाकरे घेतीलच, परंतु प्रश्न असा की महायुती असो किंवा मविया यांना आता मनसेची साथ का हवी.
एक्स वरून शशांक महाडिक महाराष्ट्रास प्रथम प्राधान्य देऊन राजसाहेबांनी मनाचा मोठेपणा दाखवून मविया बरोबर जावं, राजकीय फायदे तोटे नंतर महाराष्ट्र वाचला पाहिजे. युट्यूबवरून अनिल सोनावणे, राज कुठेही गेले तरी काहीही फरक पडणार नाही, मनसेचा एक आमदार आहे तो एकच राहणार. युट्यूबवरून प्रदीप किर्लोस्कर, राज ठाकरे हे धोरणी आहेत, ते मवियाच्या बुडत्या जहाजात पाय ठेवणार नाही असे वाटते. युट्यूबवरून आमेय, राज ठाकरे हे महायुतीचाच भाग होतील. युट्यूबवरून छोटीराम कोकडी, राज ठाकरे मवियात किंवा महायुतीत जाण्याची शक्यता कमी आहे. फेसबुकवरून निलेश निमसे, स्वतः राज ठाकरेंनी अनेक वेळा सांगितलं आहे की मला युती आणि आघाडी अशा राजकारणात रस नाहीये, ते एकटे लढतील. विठ्ठल थोरात इंस्टाग्रामवरून, साहेब एकला चलो. याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे. आपल्या गेस्ट सेंटरला जाऊया. संदीपजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझाच्या झिरो आवरमध्ये. खरंतर गेल्या आठवड्यापासून ज्या काही घडामोडी आहेत, ज्या भेटीगाठी आपण मंडळी घेत आहात, त्यामुळे बरीच चर्चा सुरू झाली आहे. खरंच ही जी वेळ आहे आणि ही जी सदिच्छा भेटी आहे, तर काय सुरू आहे? सरिताजी, असं आहे की आपल्याला माहितीच आहे की गेल्या 2.5 वर्ष असेल किंवा त्याच्या आधीचा पण काळ आहे, जेव्हापासून 2019 महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं, देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा एकनाथ शिंदे साहेब असतील, आम्हीमध्ये जो दीपोत्सव केला त्यावेळेलाही ते उपस्थित होते. तर भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना शिंदेगड असेल किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आमच्यामध्ये एक सुसंवाद होता आहे. आणि त्यामुळे कामानिमित्त असेल किंवा लोकांचे प्रश्न असेल हे घेऊन राजसाहेब सन्माननीय मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील यांना भेटत असतात, त्याच प्रक्रियेचा तो भाग होता. त्याच्यामध्ये कुठली युती किंवा आघाडी अशी कुठली चर्चा नव्हती, एक सदिच्छा भेट होती. आणि तो जो संवाद आहे, तो संवादाचाच त्या संवादाच्या प्रक्रियेचाच तो एक भाग होता. खरं तर ठाकरे कोणाकडे हे महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्वाचं आहे. खास जुनी शिवसेना जी आहे, शिवसैनिक जे आहेत, आणि आज ती मनसे असो किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे असो किंवा मुंबईची जनता असो, महाराष्ट्राची जनता असो, त्यामुळे कुठंतरी आज शिंदेंकडे आमदारांची संख्या जरी जास्त आली असली तरी त्यांच्याकडे ठाकरे नाहीत, आणि म्हणून कुठंतरी राज ठाकरे हे जर शिंदेंच्या बाजूनं आलं तर येणाऱ्या निवडणुकीचं चित्र बदलू शकतं असं सुद्धा मानणारी अनेक मंडळी आहेत. मुळात एक तुम्हाला सांगू का सरत्याजी, उद्धव साहेबांची जी उभाटाची जी शिवसेना आहे, आम्हाला आमचे नगर आज खूप मोठ्या मोठ्याने ओरडत आहेत की हे गद्दार आहेत, हे आमदार असे आहेत, हे असे आहेत, यांनी पैसे खाल्ले. तुम्ही ज्या वेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने स्वतःहून पाठिंबा तुम्हाला देऊ केलेला, तो न घेता, 2017 मी म्हणतोय तुम्हाला, न घेता तुम्ही आमचे 6 नगरसेवक फोडलेत, आमचे नगरसेवक चोरलेत. ज्या पद्धतीने जेव्हा उद्धव साहेब ठाकरे मुख्यमंत्री होते, ज्या पद्धतीने आमच्या आंदोलनावर अत्याचार करण्याचं काम केलं, आम्हाला उचलून जेलमध्ये टाकण्यात आलं, आमच्यावर तडीभरी लावण्यात आलं, याचा भयंकर राग हा आमचा त्यांच्यावर आहेच आणि त्याच्यात काही वाद नाही. नंबर एक. नंबर दोन, युती असेल किंवा आघाडी असेल त्याचा योग्य तो निर्णय ज्या वेळेला घ्यायचा त्यावेळेला सन्माननीय राजसाहेब घेतील. पण मुद्दा असा आहे की आज तुम्ही सांगता की आमच्या बरोबर या, म्हणजे रोहित पवार म्हणतात किंवा, ज्या वेळेला आज तुम्हाला जेव्हा तुमच्यावर शेकतंय, काय चौकशी असेल, ईडी असेल, का आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करतात वगैरे, हीच गोष्ट ज्यावेळेला तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र सैनिकांवर करत होतात, त्यावेळेला लोकशाही धोक्यात नव्हती का? त्यावेळेला संविधान धोक्यात नव्हतं का? तुम्ही काय वागलात हेही लोक बघताय. लोकांनी बघितलं 2.5 वर्षात उद्धव ठाकरे कसा वागले आमच्या लोकांबरोबर, कशा खोट्या केसेस आमच्या लोकांवर टाकल्या, कशा तडीपारे आम्हाला लावल्या,
2017 अक्षरशः आम्हाला फसवलं गेलं उद्धव ठाकरेंकडनं की आपण नाही आपण एकत्र येऊया आपण आणि ऐन वेळेला फोन उचलायचं बंद केलं. तुम्ही धोका दिलात आम्हाला 2014 तुम्ही धोका दिलात आम्हाला आणि आता कुठल्या तोंडाने तुम्ही आम्हाला सांगताय की आमच्या बरोबर या म्हणून. खरं तर राज ठाकरेंना NDA आमंत्रण दिल्लीचं आलं आहे हे सुद्धा आज चर्चेतली एक गोष्ट होती. यात कितपत तथ्य आहे? नाही मला कल्पना नाही, मला कल्पना नाही असं कुठलं आमंत्रण आल्याची माझी तरी माहिती नाहीये. मला कल्पना नाही म्हणजे बेसिकली ते. खरं तर आज तुम्ही तुम्हाला माहिती असेल आम्ही रोज झिरो आवर मध्ये एक प्रश्न लोकांना विचारतो. तो प्रश्न मी आज तुम्हाला विचारते. संदीप देशपांडेंना काय वाटतं हे मला जाणून घ्यायचंय. राज ठाकरेंनी कोणाबरोबर जावं? त्यांनी महाविकास आघाडी बरोबर राहावं, महायुती बरोबर जावं की त्यांनी स्वबळावर लढावं? संदीप देशपांडेंना काय वाटतं? संदीप देशपांडे हा सन्माननीय राजसाहेबांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक कट्टर महाराष्ट्र सैनिक आहे. त्यामुळे जो निर्णय राजसाहेब घेतील त्या निर्णयासाठी काम करणं हे माझं काम आहे. माझं वैयक्तिक मत याच्यामध्ये नाही. राजसाहेब ठरवतील ते धोरण आणि राजसाहेब बांधतील ते तोरण हीच माझी भूमिका आहे. धन्यवाद संदीपजी, झिरो आवरमध्ये आपण आलात आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत. एकीकडे राज ठाकरेंकडून रस्सीखेच सुरू असताना तिकडे दुसरे ठाकरे अर्थात उद्धव ठाकरेंनी लोकसभेसाठीचे उमेदवार देखील ठरवल्याची माहिती समोर आली आहे. महाविकास आघाडीमध्ये ठाकरेंची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, काँग्रेस वंचित सोबत अद्याप जागा वाटपाची चर्चा संपलेली नाही आणि त्याआधीच उद्धव ठाकरेंनी आपले 11 उमेदवार निश्चित केल्याचं दिसतंय. दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत, वायव्य मुंबईतून अमोल कीर्तिकर, ईशान्य मुंबईतून संजय दीना पाटील, ठाण्यातून राजन विचारे, रायगड मधून अनंत गीते, रत्नागिरी सिंधुदुर्गमधून विनायक राऊत, छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे, शिर्डीमधून भाऊसाहेब वाकचौरे, धाराशिवमधून ओमराजे निंबाळकर, परभणीतून संजय जाधव आणि बुलढाण्यातून नरेंद्र खेडेकर यांच्या नावावर वेगवेगळ्या कार्यक्रमातून कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं शिक्कामोर्तब करण्यात आली आहे. आम्ही विचारलेल्या दुसऱ्या प्रश्नावर तुम्ही काय कौल दिला आहे तो कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. प्रश्न परत एकदा सांगते. मनसे महायुती नेते भेटले, रोहित पवारांकडून मनसेला मवियाचं आमंत्रण, राज ठाकरेंनी कोणासोबत जावं? 19,000 मतं युट्यूबवर, 70% लोकांचं म्हणणं आहे की त्यांनी महाविकास आघाडीबरोबर जावं, 16% वाटतं महायुतीबरोबर, तर 14% वाटतं त्यांनी स्वबळावर लढावं. इन्स्टाग्रामवर 3,000 मतं, 44% वाटतं महाविकास आघाडी, 24% महायुती, तर 32% वाटतंय की त्यांनी स्वबळावर लढावं. एक्सवर 42% वाटतं महाविकास आघाडी, 26% महायुती, 32% स्वबळावर लढावं. 2009 साली राज ठाकरे अगदी फॉर्मात होते, पक्ष नवा होता, मराठीच्या मुद्द्यावर सामान्य जनतेचा पाठिंबाही मिळत होता, शिवसेना आणि भाजप विरोधी पक्ष म्हणून अपयशी ठरल्याची सामान्य जनतेची भावना होती, विरोधी पक्षाची पोकळी मनसे भरून काढेल अशी आशा निर्माण झाली होती. अशा परिस्थितीत राज ठाकरेंच्या सभा गाजल्या. राज यांनी पोटतिडकीनं मांडलेले मुद्दे लोकांना भावले. लोकसभेसाठी 11 उमेदवार त्यांनी उभे केले होते. मनसेचा उमेदवार निवडून येणार नाही हे सर्वांना माहीत होतं, तरीही लोकांनी सर्व मनसे उमेदवारांना भरभरून म्हणजे लाखाच्या घरात मतं दिली. अनेक जागांवर त्याचा थेट फटका भाजप सेना युतीच्या उमेदवारांना बसला. मनसेनं शिवसेनेची मतं खेचून घेतली. या मतविभाजनाचा थेट फायदा काँग्रेस राष्ट्रवादीला झाला. आघाडीचे 25 तर युतीचे 20 खासदार निवडून आले होते. लगोलग झालेल्या विधानसभा निवडणुकीत पहिल्याच फटक्यात लोकांनी मनसेचे 13 आमदार निवडून दिले होते. मनसेची ताकद दिसली.
पक्षाचा कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढायला मदत झाली. मात्र 2014 साली राज ठाकरेंनी लोकसभा निवडणूक न लढण्याचा अनाकलनीय वाटणारा निर्णय घेतला होता. त्यावेळी मोदी लाट होती. राज ठाकरेंनीही मोदींना पाठिंबा जाहीर केला होता. राज यांनी फक्त 10 ठिकाणी त्यातही शिवसेनेच्या विरोधात उमेदवार उभे केले होते. त्यानंतर 2019 ला सुद्धा राज यांनी लोकसभा निवडणूक लढवली नाही. मोदींना विरोध म्हणून चक्क काँग्रेस राष्ट्रवादीसाठी प्रचार केला होता. मोदी पंतप्रधान म्हणून पाहायला आवडतील असं सांगणारा पहिला राजकारणी, ते मोदी शाहमुक्त भारताचा नारा बुलंद करणारा पहिला राजकारणी असा राज ठाकरेंच्या मनसेचा इंजिनचा प्रवास आता पुन्हा भाजपच्या ट्रॅकवर शिफ्ट होताना वाटतोय. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.